आणि आज लेडी स्पेशलच्या सुरुवातीला न मातांसाठी एक विशेष बातमी आहे. बाळाला सांभाळायचं कसं, विशेषतः विभक्त कुटुंबात जिथे बाळाला सांभाळण्यासाठी आजी आजोबा नसतात त्यावेळी आईनं बाळाला घेऊन काम कसं करायचं, त्याच्यासाठीचं विशेष प्रशिक्षण देणारी ही बातमी पहा. तान्हुल्या बाळाला तुम्ही नीट हाताळताय ना? कांगारू बॅग मध्ये तुमचं बाळ नीट बसेल ना? कांगारू बॅग मध्ये त्याला गुदमरायला तर होणार नाही ना? काम करता करता बाळाला कसं घ्यायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. हे काम करतेय मुंबई स्लिंग लायब्ररी ही संस्था. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर ही संस्था सक्रिय असते. 2 वर्षांपूर्वी काही नामवंतांनी एकत्र येत ही संस्था स्थापन केली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत घरी बाळाला सांभाळायला कोणी नसतं, त्याचवेळी आईला घरातली कामंही करायची असतात. अशा वेळी बाळाला घेऊन काम कसं करायचं असे प्रश्न बऱ्याच जणींना पडतात आणि त्यातूनच या स्लिंग लायब्ररीचा जन्म झाला. मऊ सुती कापड बाळाला विशिष्ट पद्धतीनं बांधलं की बाळही सुखरूप राहतं आणि आईलाही काम करता येतं. या स्लिंग मध्ये बाळ झोपूही शकतं. विशेष म्हणजे तान्ह्या बाळाला सतत आईच्या सहवासाची आणि स्पर्शाची गरज असते, ती यामधून पूर्ण होते. आई बरोबरच बाबा किंवा आजी आजोबाही अशा पद्धतीनं बाळाला घेऊ शकतात. तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करायला जा, भाजी मार्केटमध्ये जा, बाहेर फिरायला एक वॉक घ्यायला जा. अजून एक ह्याचं माझं स्वतःला पण जे फायदा झालेला आहे ते असं आहे की बाळ झाल्यानंतर वजन हे वाढतं बरंच वेळा, आणि ते वजन कसं कमी होतं त्याचा विचार करून करून आम्ही डिप्रेस होतो. तर तेही मोठा फायदा आहे की बाळाला स्वतःवर गुंडाळून घ्या आणि मोकळेपणे मोठं वॉक करून या. स्वतःला बरं वाटेल, बाळ खुश राहील. ही स्लिंग कशी बांधायची यासाठी ग्रुपमधल्या काही महिलांनी परदेशात जाऊन बेबी वेअरिंगचं प्रशिक्षण घेतलंय. त्यात वैज्ञानिकदृष्ट्या बाळाला कसं हाताळायचं याचं रीतसर प्रशिक्षण दिलं जातं. भारतात बेबी वेअरिंग हा प्रकार आसाममध्ये जास्त पाहायला मिळतो. आसाममधल्या महिला त्यांच्या तान्हुल्याला अशाच प्रकारे बांधून चहाच्या मळ्यात काम करतात. न्यूबॉर्न को देखे वो एम पोझिशन में होता है, जैसे फ्रॉग मतलब मेंढक होता है, उसके पैर एम में होते हैं, वैसे ही हमारे न्यूबॉर्न बेबीज होते हैं. और एक साल तक हम रेकमेंड करते हैं कि आप कुछ भी करो, एर्गोनॉमिक बेबी कैरियर्स ही यूज़ करो. तो हमारे पास रैप्स, रिंग स्लिंग्स, सॉफ्ट स्ट्रक्चर्ड कैरियर्स, मेड आइज, ऑन बूज और ऐसे सब बहुत सारे बेबी कैरियर्स हैं. नवी मुंबईत या स्लिंग लायब्ररीचं एक शिबिर झालं. यामध्ये बऱ्याच नामवंतांनी भाग घेतला. मला ह्याच्याबद्दल पूर्ण फेसबुकमधनं कळालेलं आहे आणि खूप टाईमपासून मी फॉलो करत होती, पण पहिल्यांदा मला अशा एका मीटअपमध्ये यायला मिळालं. माझ्या मनात जितके पण शंका होते ते मला सॉल्व्ह करायला मिळालं, जितकेही डाऊट्स होते आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅरियर्स आहेत, त्याला कशा कशा वेगळ्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता, ते सगळं आज मला क्लिअर झालं. फेसबुक थ्रू समजलं आणि फेसबुकवर ग्रुप जॉईन केला, रेग्युलरली फॉलो केलं आणि इट वॉज प्रॅक्टिकली पॉसिबल की हां ठीक आहे, काम करता करता आपण समजा बाळ रडतंय तर काम सोडून त्याला घेऊन बसण्यापेक्षा त्याला घेऊन आपण आपलं काम करू शकतो. जरी नोकरी करत असाल किंवा घरी असाल तरी पण ही गोष्ट जी आहे ती कन्सेप्ट खूप मदत करतं. बाळाला या स्लिंगमध्ये बांधण्याच्या 7 पद्धती आहेत. यामध्ये रॅप, रिंग सिलिंग, मेडाई, सॉफ्ट कॅरियर असे विविध प्रकार आहेत. या सगळ्याची माहिती ही स्लिंग लायब्ररी संस्था देते. झाशीची राणी बाळाला बांधून इंग्रजांशी लढली होती, त्यामुळे बाळाला सावरून येईल त्या परिस्थितीशी 2 हात करणं हे भारतीय महिलांच्या रक्तातच असतं. फक्त काळानुसार त्याच्या स्टाईलमध्ये बदल होतात. अर्थात या सगळ्या स्टाईल्स आणि प्रकार नवमातांच्या मदतीसाठीच आहेत.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।